महाराष्ट्र में सभी ओर जिम खोलने की अनुमति दी गई है, मगर नागपुर में अभी तक इस पर कोई भी निर्णय नहीं लिया गया। इसी के लिए शहर के 200 से भी ज्यादा जिम संचालकों ने बुधवार को आंदोलन किया। इस आंदोलन में महापौर संदीप जोशी भी शामिल हुए। महाराष्ट्र में अनलॉक शुरू हो गया है, सभी शहर अब धीरे धीरे पटरी पर आने लगे हैं, मगर शहर में एक ऐसा वर्ग है जो अभी भी प्रतीक्षा में है, वो है जिम संचालक। अनलॉक में भी सभी व्यापार खुल गए, मगर जिम के बारे में शहर में कोई भी निर्णय नहीं लिया गया। बीते 5 महीनों से जिम बंद है, इसलिए जिम संचालकों को काफी समस्या का सामना करना पड़ रहा है। अब जिम खोलने की मांग को लेकर जिम संचालक शहर के विविध चौक पर जिम कर आंदोलन कर रहे हैं। बुधवार को संविधान चौक पर महापौर संदीप जोशी इनके नेतृत्व में जिम आंदोलन किया गया। महापौर ने भी जिम मार कर इसका विरोध किया। आता हे दुर्दैवाचं आहे, कारण सांगून जर ऐकत नसतील, विनंती करून जर ऐकत नसतील, तर दुर्दैवाने महापौरांना जनतेसोबत राहायचं आहे। महापौर या शहरात जन्मला आहे, या शहरात मरणार आहे, महापौराला या शहरानेच मोठं केलेलं आहे। आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी महापौरांनी पहिल्यांदा सूचना केल्या, आदेश दिलेत, परंतु ते आदेश देऊनही जर पाळल्या जात नसेल तर दुर्दैवाने महापौराला नियमाअंतर्गत आंदोलनामध्ये उतरावं लागेल, ते मी उतरलेलो आहे। जिम सुरू करणं अत्यावश्यक आहे, WHO निर्णय आहे, एक्सरसाइज करून इम्युनिटी वाढवायची आहे, परंतु आम्ही दारूचे दुकानं ज्या दारूमुळे इम्युनिटी कमी होते ते दुकानं 2-2.5 महिन्यापूर्वी उघडतो, कारण आम्हाला पैसा मिळतो म्हणून, ते आम्हाला चालतं। शॉपिंग मॉल आम्ही उघडतो ज्याच्यामध्ये प्रचंड गर्दी राहते, काहीच नियमांचं पालन होत नाही, फक्त जिम्स बंद ठेवायचे ज्याच्यामध्ये एक्सरसाइज होईल, असे तुगलकी निर्णय घेऊन होत नसतं, आणि त्याच्यामुळे हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। ऑड इव्हनचा निर्णयाबद्दलसुद्धा 31 जुलैला मी सन्माननीय आयुक्तांना लिहिलेला आहे, निर्देश दिले आहे, पण आयुक्तांनी ठरवलेलं आहे कुठलेही निर्देश महापौरांनी दिलेले, जनप्रतिनिधींनी दिलेले पाळायचे नाही, आणि त्यामुळे हा अत्यंत वेड्यासारखा निर्णय आहे। मला एक सांगा की छोट्या गल्लीमध्ये ज्या ठिकाणी ऑड इव्हन नाही आहे त्या ठिकाणी महापौर म्हणतात आहे ते लावा, आणि मोठे जे रस्ते आहे, वर्धा रोड आहे, सेंट्रल एव्हेन्यू आहे, वेस्ट हायकोर्ट रोड आहे, त्यावर काहीही गरज नसताना तिथलं ऑड इव्हन काढा असं म्हणत असताना सुद्धा ते काढायचं नाही, कुठल्या पद्धतीचे निर्णय आहे? हे अत्यंत चुकीचे निर्णय आहे, आणि त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये पॅनिक निर्माण झालेला आहे। कोविडच्या काळामध्ये सर्वांना एकत्र घेऊन चालायचं की आपापसामध्ये एक पॅनिक निर्माण करायचा, हे दुर्दैवाचं चित्र त्यांनी नागपुरात तयार केलेलं आहे, आणि त्यामुळे हे आंदोलन आहे। आता उद्या त्यांचा एक विषय आम्ही सभागृहात घेतलेला आहे, त्या विषयावरती आम्ही पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यानंतर बघूया। कॅमेरा पर्सन राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, NBC News नागपूर।